तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विशेषतः नवीन पिढीला या थोर पुरुषांचं चरित्र हे कळलं पाहिजे, इतिहास कळला पाहिजे आणि एक जागृती निर्माण झाली पाहिजे या उदात्त हेतूनं मागच्या वर्षीपासून ही यात्रा शिवाजी राजे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी काढत आहेत. मी या यात्रेला मनापासून शुभेच्छा देतो आणि या यात्रेच्या माध्यमातून निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणाहून ही यात्रा जाईल त्या त्या शहरातून, गावातून, वस्तीतून एक जागृतीचं काम निश्चितपणे या यात्रेच्या माध्यमातून होईल आणि विशेषतः आमच्या तरुण पिढीला, युवकांना एक चांगली प्रेरणा, एक चांगलं मार्गदर्शन या यात्रेच्या माध्यमातून मिळेल अशा प्रकारची एक सदिच्छा आणि अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि या यात्रेनिमित्त सहभागी होणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांना, शिवभक्तांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जिजाऊंच्या स्मृतिस्थानी सिंदखेड राजा ते पाचाड अशी एक रथयात्रा सुरू होत आहे. जिजाऊ हे नाव केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण समाजाला जोडणारं आहे. त्या काळी जर आपण बघितलं तर विदर्भातील जन्म, मराठवाड्यातील सासर, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कार्य आणि शेवटी कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी देह ठेवला या अंगाने जरी विचार केला तर आज आपण या महाराष्ट्रामध्ये जे चित्र बघतो आहे त्या पार्श्वभूमीवर जिजाऊ हे आपल्याला सर्वांना जोडणारं एक महत्त्वाचं काम आणि कार्य आणि नाव आहे हे आपण लक्षात घ्यावं. आयोजकांना सदिच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करताना माझी एकच विनंती आहे की ही यात्रा, या यात्रेमध्ये आयोजकांनी समाविष्ट होणारे सर्व लोक हे त्या काळात जसं सर्वच सर्व लोक जिजाऊंच्या सोबत होते, जिजाऊंनी जोडलेले होते, शिवाजी महाराजांनी जोडलेले होते, तसे सर्वच सर्व लोक यात असावेत, मावळे म्हणून यावेत अशी एक सदिच्छा देऊन पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय जिजाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.